मला आश्चर्य वाटत आहे की काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगत होते की मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की बारसूतल्या आंदोलकांवर अजिबात लाठी चालवलेली नाही, सर्व काही शांततेत सुरू आहे. पण आपण पाहिलं असेल की बारसूच्या आंदोलकांवर महिला असतील, तरुण मुलं असतील, वृद्ध असतील, त्यांना बेदमपणे त्यांच्यावरती निर्घृणपणे लाठीमार केला, सुजुराची नळकांडी फोडली आणि मुख्यमंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती देतात की काहीच झालं नाही. हा काय प्रकार आहे? एकतर मुख्यमंत्री डोळेझाक करतायत किंवा मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही, अधिकारी त्यांना फसवतायत, खोटी माहिती देत आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी जर मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असतील तर मला असं वाटतं या जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब तिथून बदललं पाहिजे. तिथून देवेंद्र फडणवीस परदेशामध्ये आहेत, तिथून ते वेगळा आदेश देतात की काही झालं तरी आंदोलकांना तिथून खेचून फरफटत बाहेर काढा, बळाचा वापर करा. हे मॉरिशसमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण करायला गेलेले देवेंद्रजी सांगतात. या इथे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणतात की लाठी हल्ला झालाच नाही, मी आदेश दिलेला नाही. अशा प्रकारे या राज्यामध्ये गोंधळ सुरू आहे. बारसूमधले आंदोलक आहेत, त्यांनी प्राण गेला तरी चालेल पण आम्ही जमिनी सोडणार नाही ही भूमिका घेतली. अशा वेळेला सरकारनं त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. हे जे आता सांगतायत की 70% ग्रामस्थ आमच्या बाजूने आहेत, तो का सर्वे केला आहे का, ओपिनियन पोल केला आहे का, ते निवडणुकीत करतात तसं का, एक्झिट पोल करून ठेवला आहे तुम्ही? 70% ग्रामस्थ आमचे बाजूने आहेत, हां, कसला सर्वे केला आहे तुम्ही? लोक इतके मरण्यासाठी मारण्यासाठी रस्त्यावरती का उतरले आहेत याचा विचार जर सरकार करत नसेल ते सरकार अमानुष पद्धतीनं वागत आहे. कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये या संदर्भात समन्वय नाही, नक्की समन्वय कोणातच नाही आहे. बारसूच्या प्रश्नी फक्त समन्वय की सौदी अरेबियातली जी कंपनी आहे, एक इस्लामिक कंपनी आहे, ऑइल रिफायनरी, हिंदुत्ववादी सरकार आणि एका इस्लामिक ऑइल रिफायनरीसाठी रत्नागिरीमधल्या आमच्या मराठी माणसांना, भूमिपुत्रांना बेदम निर्घृणपणे त्यांच्यावर हल्ले करतात एका इस्लामिक ऑइल रिफायनरीसाठी. बरं का, हे त्यांचं हिंदुत्व.